नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मऊ जाळीदार रव्याचा केक बनवणार आहोत तोही घरातील साहित्यातून तर त्यासाठी इथे मी एक कप दूध घेतलं आहे दूध गरम घ्यायचं थंड दूध नाही टाकायचं त्यानंतर यामध्ये अर्धा कप साखर टाकायची आहे साखर तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे थोडीशी कमी जास्त टाकू शकता आणि हे सर्व मिक्स करायचे साखर विरघळेपर्यंत मिक्स करायचं आहे साखर विरघळली की यामध्ये एक कप रवा टाकायचा आहे मी इथे बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तोही टाकला तरी चालेल रवा टाकल्यानंतर सर्व मिक्स करायचा आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता हे पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं त्यामुळे रवा छान फुलतो आणि केक छान जाळीदार होतो पंधरा मिनिटानंतर झाकण काढून परत एकदा फेटून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिट छान असं फेटायचं आहे सर्व एकजीव जीव करायचे त्यानंतर एक चमचा इसेन्स टाकायचे मी इथे व्हॅनिला फ्लेवरचं इसेन्स घेतलेलं आहे तुमच्याकडे कुठलंही इसेन्स असेल तर ते तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल अर्ध पॅकेट इनो टाकलेलं आहे इनो टाकून परत छान असं मिक्स करायचं आहे तुमच्याकडे बेकिंग पावडर असेल तर तेही टाकलं तरी चालेल इथे मी केक टीन घेतलेला आहे त्यामध्ये बटर पेपर टाकला आणि त्यामध्ये आता तयार मिश्रण टाकून घ्यायचे सर्व मिश्रण टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे टॅप करायचा आहे त्यामधील बबल्स निघून जातील आणि केक व्यवस्थित सेट होईल गार्निशिंगसाठी मी वरतून चेरी घातलेली आहे तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही ते तेही टाकू शकता इथे मी ही प्री हीट करून ठेवलेली आहे पाच मिनिट प्री हीट करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये केक टीन ठेवून द्यायचं गॅसची फ्लेम कमी करून पंचवीस ते तीस मिनिट केक बेक करायचा आहे त्यानंतर चेक करून पाहायचं केक व्यवस्थित बेक झाला का नाही अशा प्रकारे बतईने व्यवस्थित चेक केलं की याला केक नाही लागलेला मग आपला केक बरोबर झालेला आहे केक टिन काढून केक थंड करून घ्यायचा थंड झाल्यानंतर अशा प्रकारे प्लेटमध्ये केक काढायचा आहे थंड झाला की लगेच निघतो त्यामुळे थंड झाल्यानंतरच काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता केक छान असा बेक झालेला आहे खालून छान असा ब्राऊन कलर आलेला आहे इथे आपला रव्याचा मऊ जाळीदार केक तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा